सर्व भागातून उपस्थित झालेले माझे सर्व कार्यकर्ता पदाधिकारी भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं आपले नूतन अध्यक्ष आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण सर्वांनी टाळ्या वाजवून अभिनंदन करावं अशी मी विनंती करतो. मित्रांनो, आपल्याकडे जो मॅच जिंकून देतो त्याला आपण खरं कॅप्टन म्हणतो आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत दादांच्या अध्यक्षतेखाली विधानसभेची मॅच ही आपण अतिशय चांगल्या फरकानं जिंकलो. आणि म्हणून दादा एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही कालही विनिंग टीमचे कॅप्टन होतात आणि आजही तुम्ही विनिंग टीमचेच कॅप्टन आहात. ही विनिंग टीम आहे, ही हारलेली टीम नाही आहे. आणि म्हणून विनिंग टीमचे कॅप्टन पुन्हा आता तुम्हाला ती धुरा या ठिकाणी मिळाली आहे. मला विश्वास आहे की दादांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या भरोशावर भारतीय जनता पक्षाचं सरकार हे आणल्याशिवाय आपण राहणार नाही. खरं म्हणजे अनेकांनी सांगितलं, भारतीय जनता पार्टी सामान्य माणसाचा विचार करणारी पार्टी आहे, सामान्य कार्यकर्त्याला संधी देणारी पार्टी आहे. चंद्रकांत दादा पाटलांचा प्रवास हा थक्क करणारा प्रवास आहे. एक अतिशय गरीब गिरणी कामगाराच्या घरी जन्म घेतलेला एक मुलगा आपल्या स्वतःच्या मेहनतीनं आपल्या कर्तृत्वातून या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बनतो. आणि एवढंच नाही तर त्याच्या आधी विद्यार्थी जीवनामध्ये पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून अनेक वर्ष आपल्या जीवनाचा क्षण आणि क्षण या देशाला समर्पित करत, युवांना एकत्रित करत, राष्ट्रीय संघटनेची बांधणी करण्याकरता देतो. अगदी छोट्या पदापासून राष्ट्रीय पदांपर्यंत सर्व पदांवर काम करताना भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर इथे देखील महत्त्वाची पदं भूषवत अतिशय सामान्य घरचा हा व्यक्ती महाराष्ट्राचा मंत्री होतो आणि महाराष्ट्राचा भाजपचा अध्यक्ष होतो हे केवळ भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकतं. आणि म्हणून मला या ठिकाणी आनंद आहे की आमचे अध्यक्ष म्हणून आज चंद्रकांत दादा हे या ठिकाणी एका सामान्य घरचा व्यक्ती या ठिकाणी सामान्य माणसाचं रिप्रेझेंटेशन करतायत. खरं म्हणजे आपल्या पक्षामध्ये कुठलीही गोष्ट ही विरासतमध्ये मिळत नाही, आपल्या पक्षामध्ये ती गोष्ट मेहनतीतनं आपल्याला कमवावी लागते. आपला प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी स्वतःच्या मेहनतीच्या भरोशावर या ठिकाणी मोठा होतो आणि म्हणून आज आपल्यापैकी अनेकांना पदं मिळाली असतील, पण भारतीय जनता पक्षामध्ये पद ही शोभेची बाब नाही आहे. भारतीय जनता पक्षामध्ये पद म्हणजे जबाबदारी आहे. केवळ आपल्याला मिरवण्याकरता, पाठी लावण्याकरता, केवळ कार्ड छापण्याकरता, केवळ कोणावर तरी इम्प्रेशन मारण्याकरता भारतीय जनता पक्षामध्ये पदांची निर्मिती नाही, रचना नाही, तर भारतीय जनता पक्षामध्ये पद म्हणजे जबाबदारी आहे. आपण नेहमी सांगतो भारतीय जनता पार्टी एक उपकरण आहे. आम्हाला सत्ता केवळ या ठिकाणी भोगण्याकरता नको आहे, आमच्याकरता सत्ता हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं साधन आहे. आणि या सामाजिक आर्थिक परिवर्तनाच्या लढाईमध्ये आमचं उपकरण जर काही असेल तर आमचा पक्ष आहे. आणि या पक्षाचं इंधन काही असेल, या उपकरणाचा बाण काही असेल, या उपकरणाची गोळी काही असेल, या उपकरणाची बारूद काही असेल, तर तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे की ज्या बारुदीच्या भरोशावर कुठलंही युद्ध भारतीय जनता पक्ष जिंकू शकतो आणि जिंकत आलाय. श्यामाप्रसाद मुखर्जींची, दीनदयालजींची, अटलजींची परंपरा या महाराष्ट्रामध्ये, वसंतराव भागवत असतील, उत्तमराव नाना असतील, प्रमोदजी असतील, गोपीनाथजी असतील, हे
एक मोठी नेत्यांची मांडी आई आहे आणि त्यातून तयार झालेला हा पक्ष आज ज्या प्रकारे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण देशामध्ये या पक्षाने आपली पाळमुळं घट्ट रोवली आहेत आणि ज्या प्रकारे आज संपूर्ण देशातला नव्हे जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आज आपण या पक्षापुढे पाहतो, मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाला हा अभिमान वाटला पाहिजे की आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत। आणि मला तर असं वाटतं आपल्या सगळ्यांकरता हा जो काळ आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, या काळामध्ये काम करायला मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। याचं कारण प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातला कुठला ना कुठला कालखंड हा त्याच्या जीवनातला इतिहास निर्माण करणारा असतो। जगामध्ये अनेक लोक जन्माला येतात, ते मरूनही जातात, स्वतः करता जगतात, स्वतःचा परिवार मोठा करतात, कदाचित दोन पैसे कमवतात, पण त्यांना समाधानही मिळत नाही आणि त्यांच्याकडे कोणी मागे वळूनही पाहत नाही। परंतु ज्या लोकांना आपल्या जीवनामध्ये समाधान पाहिजे असतं त्या लोकांना आपल्या जीवनाच्या वळणावर मागे वळून पाहिल्यानंतर आपण इतिहासाचे साक्षीदार आहोत, आपण इतिहासामध्ये सहभागी आहोत, अशा प्रकारचं ज्या लोकांना समाधान प्राप्त होतं तेच खऱ्या अर्थानं जीवनाच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत असतात। आणि म्हणून आपल्याला माहिती आहे, मगाशी दादांनी सांगितलं काश्मीरच्या लढ्यामध्ये विद्यार्थी परिषदेच्या लढ्यामध्ये दादा त्या ठिकाणी होते, विनोदजी होते, मी होतो, आम्ही सगळे गेलो होतो। आज आम्ही मागे वळून पाहतो आणि ज्यावेळेस हे आपल्याला पाहायला मिळतं की माननीय मोदीजींनी 370 कलम रद्द केलं, 70 वर्षापासून आमच्या मनामध्ये जे शल्य त्या ठिकाणी होतं की या भारतामध्ये काश्मीर तर आहे परंतु त्या काश्मीरला वेगळा दर्जा आहे, भारताचं अविभाज्य अंग हे काश्मीर नाही। आणि म्हणून 1988-89 ला ज्यावेळी काश्मीरच्या लाल चौकामध्ये झेंडा लावायला गेलो आणि त्यावेळी आम्ही सगळ्यांनी नारा दिला जहा हुए बलिदान मुखर्जी वो कश्मीर हमारा है, आम्ही लाल चौकामध्ये झेंडा लावू, झेंडा तर लागला नाही पण मनामध्ये स्वप्न होतं हो एक दिवस या लाल चौकामध्ये आम्ही झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही। आणि मला आनंद वाटतो की मोदीजीने 370 कलम रद्द केल्यानंतर परवाच्या 26 जानेवारीला काश्मीरच्या प्रत्येक चौकामध्ये भारताचा तिरंगा झेंडा डौलाना फडकत होता, भारताच्या तिरंग्याचा अपमान करण्याची हिंमत ही कोणी करू शकलं नाही। मला खरोखर आनंद वाटतो या इतिहासाचं साक्षीदार होणारे कार्यकर्ते आपण आहोत, आपण असे कार्यकर्ते आहोत ज्यांनी 370 कलम रद्द होताना पाहिला, नव्हे तर आपल्या मेहनतीनं या देशामध्ये असं सरकार आपण निवडून दिलं की ज्या सरकारने 370 कलम रद्द करून दाखवला आणि आज 370 कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता आहे। कोणीतरी म्हणालं होतं खून के पाठ बहेंगे, रक्ताचे पाठ वाहतील, रक्ताचे पाठ नाही आहे, काश्मीरमध्ये एक नवीन पहाट आहे, ज्या नवीन पहाटेमध्ये आज काश्मीर विकासाकडे चाललाय हे मोदीजींनी करून दाखवलं। देण्याचा कायदा जर मोदीजींनी तयार केला तर काय चूक मोदीजींनी केली, माझा सवाल आहे काय चूक मोदीजींनी केली? हा कायदा कोणाचीही नागरिकता घेत नाही, हा नागरिकता घेणारा कायदा नाही आहे, हा नागरिकता देणारा कायदा आहे। पण नागरिकता देणारा कायदा असताना ज्या प्रकारे या देशामध्ये एक माहोल तयार करण्यात येतो आहे हा केवळ या ठिकाणी सोपा असा समजू नका, या देशाला आतून खिळखिळ करण्याकरता, या देशामध्ये अराजक तयार करण्याकरता या देशातले काही पक्ष असे आहेत जे सत्तेशिवाय राहू शकत नाही। जशी जलबिन मछली तडपते तसे काही पक्ष हे सत्तेविना तडपतात आणि मग सत्तेमध्ये येण्याकरता काहीही करायला हे लोक तयार आहेत, सत्तेमध्ये येण्याकरता समाजासमाजात तेढ निर्माण करायला तयार आहेत, सत्तेमध्ये येण्याकरता समाजासमाजामध्ये भांडणं लावायला तयार आहेत। आज या ठिकाणी स्वतः मोदीजींनी सांगितलं या देशात राहणाऱ्या एकाही मुस्लिम समाजाच्या बंधूला या कायद्याच्या माध्यमातून बाहेर जावं लागणार नाही, त्यांना नागरिकता विचारण्याचं कारण नाही,
त्यांच्यावर या कायद्याचा कुठलाही अमल नाही, तरी देखील लोकांमध्ये रोज बोल, खोटं बोल, रेटून बोल। आणि मला कधी कधी तर आश्चर्य वाटत, मोठे मोठे नेते देखील सत्तेकरता कशा गोष्टी करायला लागतात। मी काही दिवसापूर्वी पवार साहेबांचं भाषण ऐकत होतो, पवार साहेब म्हणाले हा जो कायदा सीएएचा तयार झाला याच्यामुळे भीती आहे, भटक्या विमुक्तांच्या मनामध्ये भीती आहे, आदिवासी समाजाच्या मनामध्ये भीती आहे, कारण त्यांच्याजवळ कागदपत्र नाहीये, त्यामुळे बुद्धिभेद करण्याचा हा जो प्रकार या ठिकाणी चाललेला आहे। पवार साहेब मोठे नेते आहेत का, त्यांना माहित नाही की सीए मध्ये अशी कुठली प्रोव्हिजन नाही, सीएचा कुठलाही अमल भटक्या विमुक्तांवर नाही, सीएचा कुठलाही त्या ठिकाणी परिणाम आमच्या आदिवासी बंधूंवर नाही, सगळं त्यांना माहिती आहे, प्रत्येक गोष्ट त्यांना माहिती आहे। पण एक या ठिकाणी एक त्यांनी अशी नीती अशी योजना तयार केली आहे की ज्या योजनेतनं लोकांना जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळेस कन्फ्यूज करा, लोकांना ज्यावेळेस कन्व्हिन्स करता येत नाही त्यावेळी त्यांना चुकीच्या गोष्टी सांगा, त्यांना कन्फ्यूज करा, आणि अशा प्रकारे लोकांना कन्फ्यूज करण्याचं काम या ठिकाणी चाललंय। आणि म्हणून पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या मंचावरनं सांगतो आणि ठामपणे सांगतो, आणि आमच्या कुठल्याही विरोधकामध्ये या ठिकाणी मी त्यांना चॅलेंज देतो की सीएए कायद्यामध्ये या देशातल्या भटक्या विमुक्तांना कुठला त्रास आहे मला सांगा, या देशातल्या आदिवासींना कुठला त्रास आहे मला सांगा, आणि तो जर तुम्ही सांगू शकत नसाल तर या ठिकाणी येऊन नरेंद्र मोदीजींची माफी मागा, हे खोटं बोलणं बंद करा, लोकांमध्ये दुफळी माजवणं बंद करा। या देशात राहणारे भटके विमुक्त, या देशात राहणारे आदिवासी, या देशात राहणारे अनुसूचित जातीचे लोक यांच्याशिवाय हा देश पूर्ण होऊ शकत नाही। आणि म्हणून आज आपल्याला माहिती आहे या भारताच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये आरक्षणाची मुदत संपल्यानंतर ती मुदत वाढवण्याचं काम पहिल्यांदा कोणी केलं असेल तर ते अटल बिहारी वाजपेयीजींनी केलं। काल परवा ज्यावेळेस विधानसभा लोकसभेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमातीच्या जागांचं आरक्षण संपलं त्याला मुदत वाढ देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी केलं। आमचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे नाही आहेत। आणि म्हणून एक जे अराजकतेचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, खोटं बोल पण रेटून बोल, संशय तयार करायचा, नरोवा कुंजरोवा बोलायचं, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या गोष्टी सांगायच्या। मध्यंतरीच्या काळामध्ये सोशल मीडियावर एक पुस्तक टाकून दिलं, नवाज नया संविधान, खाली मोहन भागवत असं लिहिलं, मोहनजींच्या नावाने जाणीवपूर्वक नया संविधान अशा प्रकारचं एक पुस्तक हे त्या ठिकाणी सोशल मीडियावर टाकलं। मोहनजींनी स्पष्ट सांगितलं आम्ही एकच संविधान मानतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील एकच संविधान मानतो, आणि ते संविधान म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान। या देशामध्ये नवं संविधान कोणी तयार करू शकत नाही। आणि म्हणून बंधू भगिनींनो, एक परसेप्शन वॉर आहे, एक परसेप्शनची लढाई आहे, एक परसेप्शनची लढाई तयार करण्यात येते आहे, ज्यातनं देशात अराजक तयार झाला पाहिजे, देशातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये अशा प्रकारची भावना तयार झाली पाहिजे की जे सगळे लोक एकमेकाच्या समोर येऊन देशामध्ये अशांतता निर्माण झाली पाहिजे। आणि म्हणून अशा प्रकारचा जे प्रयत्न या ठिकाणी करतात त्यांच्या प्रयत्नांचा मुकाबला हा आपल्याला सगळ्यांना करावाच लागेल। आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतोय, आता जो येता काळ आहे या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना संपूर्ण ताकदीने उतरावं लागेल, डिफेन्सिव्ह होऊन चालणार नाही, संपूर्ण माहिती घेतली पाहिजे। सीएए वर आज 3 पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित झाली आहेत, त्यातली प्रत्येक माहिती आपल्याकडे असली पाहिजे आणि प्रत्येकाला उत्तर दिलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे ऐकून घेण्याचे दिवस संपले आहेत, सुनावण्याचे दिवस आहेत, ऐकून घ्यायचं नाही। आपण राष्ट्रीय हिताचं काम करणारे लोक आणि जे राष्ट्रीय हित बघत नाही त्यांनी आपल्याला शिकवायचं नाही आणि त्यामुळे त्यांना सुनावल्याशिवाय आता चूप बसायचं नाही, ही तुम्हाला विनंती खऱ्या अर्थानं या ठिकाणी मी करतो आहे।